मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद, त्याचबरोबर जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद आणि सर्व ग्रामस्थ मान्यवर, आपल्या गावचे सरपंच मधुकर तात्या चौरे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ मान्यवरांचं गणेश विद्यालय आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने संयुक्तरित्या त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. गोर रुबेला या अनुषंगानं संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहामध्ये ही लस दिली जात आहे आणि ती लस किती महत्वाची आहे त्या लसीच्या संदर्भामध्ये जनजागृती व्हावी या अनुषंगानं ही प्रभात फेरी काढलेली आहे. त्या लसीच्या संदर्भामध्ये प्रास्ताविक माहिती रुचके सर देतील. त्यानंतर एक लघुगीत आणि एक लघु नाटिका आपल्या समोर सादर होणार आहे.
ते सर्वांनी शांततेने पाहिजे आहे आणि सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. यानंतर रुचक्या सर गोवर आणि रुबेला लसीच्या संदर्भामध्ये आपलं माहिती आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थ मान्यवरांना देतील. रुचक्या सरांना विनंती करतो की गोवर आणि रुबेलाच्या संदर्भातली माहिती. दिनांक 30 नोव्हेंबर 2018 या दिवशी ही एक या मिजन सुरुवेला लसीकरणाविषयी प्रभात फेरी काढलेली आहे आणि या जनजागृतीच्या निमित्ताने सर्व पालकांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. तरी ही लस वय 9 महिने ते 15 वर्षाच्या बालकांना देण्यात येणार आहे. त्यासाठी या महाराष्ट्रात ही मोहीम सुरू आहे. त्या महाराष्ट्रामध्ये आपल्या बीड जिल्ह्यात या ठिकाणी प्रत्येक शाळेला वेगवेगळ्या तारखा दिलेल्या आहेत. तर आपल्या गणेश विद्यालय हिंगणापूर आणि जिल्हा परिषद शाळा या दोघांनाही या ठिकाणी 3 डिसेंबर सर्व बालकांच्या पालकांनी विशेष लक्ष देऊन या जी काही हा जो मिजन सर्वेला रोग आहे खूप जीवघेणा आजार आहे. या जीवघेणा आजारापासून आपल्या बालकांना वाचवायचं असेल तर हे लसीकरण जरूर जरूर सर्व पालकांनी या दिनांक 3 डिसेंबर 2018 या दिवशी गणेश विद्यालय हिवरा या शाळेमध्ये इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनाही लस देणार आहे आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वयोगटाच्या विद्यार्थ्यांना ही लस देणार आहे. तरी सर्व पालकांना नम्रतेची विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी या 3 डिसेंबर रोजी या मिजन सुरुवेला लसीकरणामध्ये सहभागी आपल्या बालकांना सहभागी करून घ्यायचं आहे. त्यासाठी बालकांनीही आपल्या बालकांबरोबर आलं तरी चालेल आणि ज्यामुळे बालकांच्या मनात भीती राहणार नाही तर अशा प्रकारे सहभागी व्हावे अशी नम्रतेची विनंती करतो आणि माझे या ठिकाणी प्रस्ताविक 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. खरात पुन्नम वर्ग 6वा. नमस्कार गावकरी मंडळी, आज आम्ही गोवर रुबेला जनजागृती मोहीम राबवत आहोत. तरी आम्ही यापूर्वी आमच्या शाळेमध्ये शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक यांच्या मार्गदर्शनाने विविध उपक्रम राबवले होते. जसे की गोवर रुबेलाच्या बाबतीत मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पथनाट्यम अशा विविध स्पर्धा राबवल्या होत्या. गोवर रुबेला लसीकरण मोहीम 27 तारखेपासून चालू झाली आहे. तरी 3 डिसेंबर या दिवशी गोवर रुबेलाची लस आपल्या गावात दिली जाणार आहे. 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकांना शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये ही लस देण्यात येणार आहे. गोवर रुबेलाची लस सरकारतर्फे मोफत देण्यात येणार आहे. यानिमित्त आज आम्ही आपणास गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचे महत्व लक्षात यावे म्हणून पथनाट्य आणि एक गीत सादर करून दाखवणार आहोत. ते तुम्ही शांत चित्तेने पाहून घ्या. ही नम्र विनंती. लसीच्या संदर्भातली माहिती आपल्या सर्वांना सांगेल त्याला विनंती करतो की त्यांनी आपलं लसी संदर्भातलं मनोगत. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आय एम यश दीपक गुंजकर, स्टुडंट ऑफ गणेश विद्यालय हिवरा देखील. आय वुड लाईक यू, आवर गव्हर्नमेंट इज फाइटिंग अगेन्स्ट गोवर अँड रुबेला डिसीज. दिस डिसीज आर हॉरिबल डिसीज. दिस लस इज नॉट अवेलेबल इन हॉस्पिटल. थँक यू. लसीच्या संदर्भातलं एक गीत विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे. त्यामध्ये प्रमुख तौर समृद्धी आणि तिच्या सोबत असणारे सर्व सहकलाकार त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन आपलं गीत सांगा. गोवरा आणि रुबेला चला पळून लावू त्याला. संसर्गजन्य रोग हा घेतो अनेकांची बळी. यमार लस घेऊनी करूया त्यांची होळी. निरोगी आणि सशक्त करूया आपल्या बालकाला
त्याला चला पळवून लावू त्याला चला पळवून लावू त्याला चला पळवून लावू त्याला चला पळवून लावू त्याला गोवरा निरुबेला गोवरा निरुबेला चला पळवून लावू त्याला चला पळवून लावू त्याला चला पळवून लावू त्याला धन्यवाद. हॅलो नमस्कार. यानंतर गणेश विद्यालयातील काही विद्यार्थी आपल्यासमोर एक पथनाट्य सादर करणार आहे आणि या पथनाट्यातून गोवर आणि रुबेला लसीकरणाचे किती महत्व आहे आणि ती आपण का घेतली पाहिजे याविषयी आपल्याला पथनाट्यातून मार्गदर्शन करणार आहेत. मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन आपलं पथनाट्य सादर कर. गोवर म्हणजे काय रुबेला म्हणजे काय आम्हाला जरा कळतं का? हो हो सांगा की गोवर म्हणजे काय? अरे गोवर आयुष्याद्वारे पसरणारा प्राणघातक आजार आहे. गोवरमुळे बालकांचा गुंतगुंत होऊन अकाली मृत्यू होऊ शकतो. अरे बापरे किती भयंकर रोग आहे. हो हो हा संसर्गजन्य आजार आहे. संसर्गजन्य म्हणजे काय हो महाराज? अरे संसर्गजन्य म्हणजे एकापासून दुसऱ्याला होणे. नाही का धरल्या घर कन्या झाले तर त्याला तिच्या कन्याला उतर शांत पाठवत नाही आणि दुसऱ्याला काय खायला पण पाठवत नाही. असं होय जर गोवर ह्या पोराला झालं की त्या पोराला होऊ शकतो त्या पोराला ह्या पोराला होऊ शकतो. आणि या रोगाची लक्षणे काय आहेत महाराज? अरे या रोगाची लक्षणे चेहऱ्यावर अंगावर गुलाबी लालसर चट्टी येणे खोकला ताप नाक गळणे हे रोगाची लक्षणे आहेत महाराज. माझे आलं ध्यान तुमच्या आलं कारण ध्यान काय आलं ध्यान काय माहिती. आणि म्हणून गावकरी मंडळीनं 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना ही लस टोचून घेणे आवश्यक आहे. आणि ती कुठे मिळणार आहे? अरे ती लस आपल्या गावातल्या शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये मिळणार आहे. अरे बापरे अरे घाबरायचं काहीच कारण नाही. कमून की त्यांच्यासोबत एक डॉक्टरचं पद घेणार आहे. अबुआ बाबा अबुआ बाबा झाला रे झाला झाला रे झाला. आणि महाराष्ट्र रुबेलाच काय? रुबेला म्हणजे काय? अरे रुबेला हा इतिहास रोग आहे. रुबेला सामान्यतः लहान बालकामध्ये होतो आणि तो त्याची लक्षणे आहेत की मानेवर लसिका ग्रंथीवर सूज येते बालकांचे डोळे लाल होतात ही रुबेलाची लक्षणे आहेत. व स्त्रियांमध्ये सांधेदुखी होते. आणि याचे परिणाम भयंकर आहेत का? हो याचे भयंकर परिणाम खूप भयंकर आहेत. यामुळे गर्भमाते जर हा रुबेला रोग झाला त्याचा मुलगा मृत्यू पाहू शकतो किंवा तिचा मुलगा मृत जन्माशी होऊ शकतो. अरे बापरे लय भयंकर आवाज रोग आहे. हो खूप भयंकर आहे आजार. त्याच्यावर काय वैद्यकीय याच्यावर वैद्यकीय उपचार असतील ना? नाही रे भाऊ याच्यावर काहीच वैद्यकीय उपचार उपलब्ध नाहीत. म्हणजे दवाखान्यात जाऊन बी उपयोग नाही. दवाखान्यात जाऊन काहीच उपयोग नाही. हो म्हणून म्हणतो लसीकरणात भाग घेणं महत्वाचं आहे. हो खूप महत्वाचं आहे. राष्ट्रीय मोहिमे अंतर्गत ही लस घेणे खूप महत्वाचे आहे. या मार्लसीचे काही दुष्परिणाम आहेत का? नाही रे भाऊ या मार्लसीचे काही दुष्परिणाम नाहीत. गेली 40 वर्षापासून या लसीचा उपयोग करण्यात आला आहे आणि भारताव्यतिरिक्त असंख्य देशामध्ये लाखो लक्षावधी बालकांना ही लस सुरक्षितपणे टोचवण्यात आली आहे. त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही. येत्या सोमवारी 3 तारखेला सर्वांनी ही लस आपापल्या मुलांना टोचून घेणे आवश्यक आहे. त्या सर्वांना मी विनंती करतो की आपापल्या मुलांना ही लस टोचून घ्या. धन्यवाद. आज 30 नोव्हेंबर या रॅलीच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थ मान्यवर यांनी उपस्थिती लावून आम्हाला सहकार्य केलं. त्यांचं सर्वांचं गणेश विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी ताई शिक्षिका आशाताई सर्वांच्या वतीने सर्व ग्रामस्थ मान्यवरांचं आम्ही दोन्ही शाळेच्या वतीने त्यांचं आभार मानतो. आणि